जिज्ञा तुम्हा सर्वांना हाय करते बघा. पुरू काय गा ये पुरू अजून जाऊ दे येऊ का ये चला झालं नमस्कार मंडळी, मी तृषा. आपल्या सर्वांचं आपल्या भाऊ अँड तृषा विथ जिज्ञासा या युट्यूबच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर आम्ही चाललोय भाऊच्या मामांच्या गावी. आज काल परवाच्या व्हिडिओमध्ये चिकनचा बेत बघितला, आजच्या व्हिडिओमध्ये कोंबड्याचा बेत बघा. तर भाऊ तुम्हाला सांगेल की हा कोंबडा कसला आहे, कसला कोंबडा आहे सांगितले. कसला काय माहित नाही, कोंबडा कसा मंडळी. मी जसं सांगितलं तसं आम्ही चाललोय भाऊच्या मामाच्या गावी. तर मंडळी, दरवर्षी या इथील म्हणजे जे काही प्रत्येक गावाच्या प्रथा वेगवेगळ्या असतात, तर अशाच पद्धतीने इथं काहीशी एक प्रथा आहे की तिथं दरवर्षी देवाला कोंबडा दिला जातो. म्हणजे गावातील जेवढ्या काही माघारणी आहेत, म्हणजे गावातील मुली दुसऱ्या गावात दिलेल्या असतात, त्यांनी येऊन तिथं कोंबडा द्यायचा असतो आणि ते जेवण वगैरे बनवून जेवायचं असतं. तर तशाच पद्धतीनं या आमच्या सासूबाईंचा कोंबडा तो द्यायचा आहे आणि आम्ही त्याच्यासाठी चाललेलो आहोत तिकडं. याला देवाला कोंबडा देणं असं म्हणतात. तर दरवर्षी हे असं चाललेलं असतं मंडळी. काही काही ठिकाणी 3 वर्षांनासुद्धा दिला जातो, काही काही ठिकाणी बकरी दिली जातात. तर आमच्या इकडं हे अशा पद्धतीनं कोंबडा दिला जातो. तर बघा, गावामध्ये बघा वेगवेगळे असे देवपाळणं असतात. म्हणजे आता हे पावसाळ्याचे दिवस चालू झाले की कोंबडा देणे किंवा बकरी देणे हा प्रकार चालू होतो. तर पशु बळ किंवा पशुहत्या करणं हे मला पण आवडत नाही, पण ज्या काही प्रथा आहेत त्या पूर्वीपारपासून चालत आलेल्या आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीनं ही भात शेती असते बघा. हे जसं पहिल्यांदा भात घातल्यानंतर हे रोप उगवतं, तर हे आहे बघा हे अशा पद्धतीनं. तर गाडी स्लो करून भाऊ तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा पद्धतीने रस्त्यावर गाडी दिसतात बघा. तर या गाड्यातून पेंडी जनावरांना आता या दिवसामध्ये आणली जाते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी गाडी म्हणजे जे काय टू व्हीलर असेल किंवा ट्रॅक्टर असतील ते नेहमी अवघड होतं. आणि ह्या बायका बघा रोप लावण्यासाठी चाललेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं इयरली पुन्हा जे प्लॅस्टिकचं कागद असतात ते घेऊन शेतामध्ये जातात, कारण की पावसांच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून. आणि जोरात असा इकडं आमच्या कोकण भागामध्ये पाऊस असतो. रोडवरती कसं पाणी उडत आहे बघा. आणि हे इकडं झाडावरती वेली कसल्या छान या दिसतात बघा. सगळा परिसर असा हिरवागार झालेला आहे आणि भरपूर प्रमाणात इकडं पाऊस असतो. आणि आम्ही जरा आमची शुद्ध अशी कोल्हापूरची भाषा म्हणजे आहे, पण इकडचा जो भाग आहे सासूबाईंच्या माहेरचा तो अगदी कोकण म्हणजे कोकणी भाग असं कोकणी भाषा बोलतात. कुणाला लावते टिकली? मला लावते, आजीला लावते, कुणाला. मनी आधी बघ, कसली मनी आहे, उड बघूया मनीला बाळा. तोंडात घालायचं नाही, तोंडात घालायचं नसते बाळा, शी असत. हे धर हे धर हे धर. मंडळी, आता आम्ही घरामध्ये पोचलेलो आहे, चहा पाणी झालेलं आहे. आणि आता मी इकडं चुलीवरती भाकरी बनवणार आहे. भाकरी बनवायला सुरुवात पण केलेली आहे बघा. तर मला बरेच दिवस झालं तुम्हाला चुलीवरच्या भाकरीचा व्हिडिओ द्यायचा होता, पण काही कारणास्तव तो देता आला नाही. तर या चुलीवरती अशा घरच्या बघा या मिरच्या म्हणजे शेकत ठेवलेल्या आहेत पाठीमागच्या बाजूला. उष्णतेनं थोड्याफार शेकल्या जातात, कारण की पाऊस आहे आता तर ऊन नाही. आणि ओल्या ज्या मिरच्या असतात, लाल पिकलेल्या मिरच्या, ते तर खराब होऊन जातात. तर ह्याच्यामध्ये तांदूळ आणि थोडेफार जुंधळे मिक्स आहेत आणि थोडं पीठ हे चिकट आहे. तरी पण मी भाकरी बनवण्याचा प्रयत्न करत आहे बघा.
तर अशा पद्धतीनं म्हणजे कॅमेरा मोबाईल धरायला कोण नाही आहे, तरी मला जमल तसं मी मोबाईल धरून तुम्हाला चुलीवरचे भाकरी कशा पद्धतीनं बनवली जाते ते दाखवत आहे बघा। मंडळी नेहमीप्रमाणेच पावसामुळं लाईट ये जा करत आहे, त्यामुळं व्हिडिओ एवढा काय अंधुक दिस म्हणजे व्हिडिओ अंधुक दिसत आहे, क्लिअर एवढा काय व्हिडिओ दिसत नाही आहे। तर बाहेर बघू शकता केवढा पाऊस लागत आहे, एकसारखा पाऊस चालूच आहे। नेहमी तुम्हाला मी चुलीवरच्या भाकरींचा व्हिडिओ दाखवते म्हणते आणि माझ्याकडून राहूनच गेला, तर आजच्या या व्हिडिओमध्ये योग आलेला आहे चुलीवरती भाकरी करण्याचा। तर मी तुम्हाला दाखवते बघा, अशा पद्धतीने पीठ पाण्याने मळून झाल्यानंतर पिठावरती ही भाकरी थापली जाते हाताच्या साह्यानं। तर दोन्ही हातांचा वापर करून सुद्धा भाकरी आपण थापू शकतो। तर मी एका हातामध्ये मोबाईल घेतला आहे, त्यामुळे एका हातानंच तुम्हाला भाकरी थापून दाखवते। तर भाकरी बनवण्यासाठी पहिल्या काळामध्ये लाकडी परातसुद्धा वापरल्या जायच्या। तर अशा पद्धतीनं ही परात आहे बघा, आणि ती दोन्ही पायांच्या अंगठ्याने अशी धरली जाते परात दोन्ही पायांच्या अंगठ्यांच्यामध्ये, आणि दोन्ही हाताने मग भाकरी थापल्या जातात। आणि इकडं लोखंडाचे किंवा असे मोठे भिडाचे असे तवे वापरले जातात भाकरी बनवण्यासाठी। आणि पहिल्यांदा भाकरी बनवण्यापूर्वी एक 5-10 मिनटं मोठा जाळ चुलीमध्ये लावून त्याच्यावरती तवा गरम म्हणजे चांगल्या पद्धतीनं केला तर चांगल्या पद्धतीनं भाकरी बनतात। तर ही भाकरी आता कशी फुगत आहे बघा। मंडळी चुलीवरच्या भाकरीची चवच ही वेगळी असते, आणि जे काही चुलीमध्ये जो काही इंगळ पडतो म्हणजे जो काही विस्तव असतो तर तो बाहेर थोडासा ओढून त्याच्यावरतीसुद्धा ही भाकरी शेकली जाते। तर माझ्या मैत्रिणींना माहिती असेल चुलीवर असू दे किंवा आपण जेव्हा गॅसवर भाकरी भाजतो त्यावेळी अगदी काळजीपूर्वक भाकरी भाजायला लागते, कारण की त्याच्यामधील जर हवा जर हातावरती आली तर खूप वाईट असं भासतं। आणि भाकरी बनवत असताना असं कापडाचा वापर करून मधून मधून तवा पुसून घ्यावा लागतो। तर प्रत्येकाला वेगवेगळी सवय असते, कोणी कोणी भाकरी म्हणजे भाकरी टाकल्यानंतर त्याला पाणी हे हाताच्या साह्याने लावतो, तर कोणी त्याच पिठाचा गोळा घेऊन त्याचा वापर करूनसुद्धा पाणी लावतं, तर कोणी कोणी कापडाचा बोळा घेऊनसुद्धा पाणी भाकरीला लावतात। तर भाकरी परातीमध्ये उचलून एका हातावर घेऊन तव्यात टाकण्याचं जे काय आहे ते मी सगळ्या व्हिडिओमध्ये म्हणजे मोबाईलमध्ये शूट करण्याचा प्रयत्न करत होते, तर ह्याच्यामध्ये माझी जराशी भाकरी मोडली बघा ती। तर आता तसंच तिचं भाकरीचं तव्यामध्येच ऑपरेशन केलेलं आहे मी, आणि आता दुसरा म्हणजे दुसरा जो काही पिठाचा गोळा आहे तो पुन्हा पुन्हा म्हणजे मळून आपण जेवढा भाकरीचं पीठ चांगलं मळू तेवढ्या चांगल्या पद्धतीनं भाकरी आपल्या बनतात। चुलीवरच्या भाकरी कुणाकुणाला आवडतात त्यांनी आजच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। माझ्या कोणकोणत्या मैत्रिणींना चुलीवरती भाकरी भाजायला येतात हे आजच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। तर हातामध्ये पाणी घेऊन अशा पद्धतीनं बघा भाकरीला संपूर्ण भाकरीला पाणी लावायचं आहे, आणि 1-2 मिनटं भाकरी पचल्यानंतर पुन्हा ती एका साईडनं पचल्यानंतर पुन्हा गोळ्याचा म्हणजे पिठाचाच वापर करून ती भाकरी पुन्हा परतायची आहे, आणि दुसऱ्या बाजूनं पण चांगल्या पद्धतीनं शेकून घ्यायची आहे। तर मग मंडळी आज संपूर्ण जेवणच आपण म्हणजे जो काही कोंबड्याचा रस्सा बनवणार आहे तो संपूर्ण जेवण जे काय आहे ते आज आपण चुलीवरच बनवणार आहे। तर मंडळी माझा हा भाकरी दाखवण्याचा जो काय आटापिटा आहे म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा आटापिटा बघून सासूबाईने आता हातामध्ये मोबाईल धरलेला आहे आणि सूनबाईचा भाकरी बनवतेला त्या व्हिडिओ बनवत आहेत। मंडळी माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी हे खूप अबोल असतात म्हणजे पाहुण्यांच्याकडं किंवा इतर बाहेर जर कार्यक्रमाला गेल्या की खूप कमी बोलतात, म्हणजे मिक्स होण्यास खूप म्हणजे वेळ लागतो त्यांना। तर अशा माझ्या मैत्रिणींना मी सांगू इच्छिते की म्हणजे मनापासून बोलायला शिका किंवा मी लोकांच्यामध्ये मिक्स व्हायला शिका। मी पण सुरुवातीला खूप म्हणजे कमी असं म्हणजे मिक्स व्हायचे, तर वेळ लागायचा मिक्स होण्यासाठी। आणि जसं की काही काही मैत्रिणी बघा अगदी सहज मिक्स होऊन जातात, जणू काय आपलंच घर आहे अशा वावरतात। मी एवढी तुम्हाला इथं मिक्स होतेली दिसते कारण की इथली लोकं खूप चांगली आहेत, खूप चांगलं असं मला करतात, त्यामुळे मी सहज इथं मिक्स होऊन जाते, जणू काही मला माझंच घर हे असल्यासारखं वाटतं। चला मग आता कोंबडा कापण्याची पण तयारी चालू झालेली आहे। कोंबडा कापण्यासाठी कोयता घेतलेला आहे, पुन्हा ती आंब्याची पानं आहेत, नारळ द्यावा लागतो,
तर नारळ पण घेतलेला आहे आणि गूळ आणि खोबरं पण बघा आहे. तर हे बघा अगरपत्त्या ठेवलेल्या आहेत तिथं आणि आपल्या घरचे तांदूळ लागतात आणि हे बघा गूळ आणि खोबरं हे पण तिथं ठेवावं लागतं. आणि आपल्या घरून जे तांदूळ आणलेले आहेत ते कोंबड्याला चारायचे तिथं थोडेफार टाकायचे असतात आणि कोंबडा आणि नारळ म्हणजे ठरलेल्या ठिकाणीच द्यायचं असतो. तर आता हे देण्यासाठी चाललेले आहेत बघा. कसं 50 पडल्यात बघा ते केवढं. बाबा बाय खुलास तर अशा पद्धतीनं कोंबडा द्या किंवा बकरी द्या याला आम्ही काही मंडळी प्रोत्साहन देत नाही. पण गावाकडे काय प्रथा असते किंवा आमच्या भागामध्ये काय प्रथा आहे हेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते. कारण की माझ्या व्हिडिओमधून गावाकडे काय काय चालतं तर त्याच गोष्टी मी दाखवत असते. तर मग प्युअर व्हेजिटेरियनवाल्यांनी नाकं मुरडू नयेत म्हणजे झालं. तेवढ्याच आवडीनं हा पण व्हिडिओ बघा. तर मंडळी मोबाईलच्या धावपळीमध्ये ही बघा भाकरी जळली. तर अशा पद्धतीनं म्हणजे व्हिडिओ करत काम करणं हे खूप अवघड होऊन जातं. बघून माणसं हे नॉनव्हेज खायला पाहिजे. केवढा आहे किलोचा? आमची ते आता एक तलंग आणि एक कोंबडा. ते आता मोटरीवर जाऊन आता बघतो. आता मंगळवारी गेलो आणि कुठली मनी आली आहे. हे बघ इकडं काम बायांचं चालू झालंय. पडलं हे बारके होते. तर मंडळी असं म्हटलं जातं जोपर्यंत देवाला नैवेद्य दाखवला जात नाही तोपर्यंत जो काही नारळाचा प्रसाद असेल तो कोणीही खात नाही. आणि जेवढा केवढा नारळ असेल तेवढा सगळा तो रश्श्यामध्ये त्या जेवणातच वापरला जातो. हे बघ मी इथं बघायला लागलोय. हे धर भाऊ जरा जरा धर मोबाईल कुठे गेला तुम्ही कार्टून झाल्यावर कार्टून झालं ते साफ करताना बघा साफ करायला पाहिजे. कोंबडा आता कट करून झालेला आहे. तर आता चुलीवरती आपण रस्सा फोडणीला देणार आहे आणि अशा पद्धतीनं रस्सा म्हणजे इथं मटण फोडणीला दिलेला आहे. तर याच्यामध्ये शिजवून घेतलं जातं आणि तो म्हणून रस्सा वापरला जातो आणि हा त्याच्यातील काळजाचा तुकडा काढलेला आहे. तर तो नैवेद्यावर घातला जातो.
कसली पान ती इकडं दाखवा जरा कोंबडा खाला हो जिगे बघा काकत आणि कोंबडा खाई या सगळी जण मंडळी सांगते तुम्ही जिग्या पण तुम्हाला सर्वांना चुलीवरचा कोंबड्याचा रस्सा खायला बोलवते या सगळे जण जिगू सांग दात दाखवतेस दात घासतेस तू दात किडल्यात नव्हे तुझे कॅडबरी खाऊन दाखव बघू आ करून कशामुळे दात किडलेत काय खाऊ कॅडबरी चॉकलेट खायत नाहीस आणि काय खातेस ब्रश करत नाहीस किती वेळा करतेस किती वेळा करतेस एक वेळा तुम्हाला ब्रश कसा करायचा शिकवते बघा बाळ बघते मग मोबाईल वर मामा इकडे बघा तो बारके कसं बघते ढोल वाजते म्हणून ढोल बघायचा ते वाटतोय तर इकडं बघा या खेळण्यासाठी सायकलीसाठी किती भांडणं चाललेली आहेत तर आतापर्यंत जिग्ग्या सगळ्यांना हाणामारी करत होती तर आता छोट्या बाळाकडनं जिग्ग्या मार खात आहे तर हे बघा जोर जोरात चालू आहे एकमेकाला म्हणजे मारामारी चालू आहे तर जिग्ग्या शांत बसले कारण की लोकांच्या घरात आहे दुसऱ्याचं खेळणं आहे तरी कशी काय शांत बसले तर आता या दोघांची भांडणं सोडवण्यासाठी इकडं आलेले आहेत मामा म्हणजे या दोघांचे आजोबा मंडळी घरात आजी आजोबा असले की घरातील वातावरणच वेगळं असतं आईबाबांच्यापैकी कोणी ओरडलं की मायेचा हात फिरवायला आणि त्यांच्या फटक्यापासून संरक्षण करायला आजी आजोबा ढालेसारखे तत्पर असतात सतत आपले लाड करण्यासाठी आपले सगळे हट्ट पुरवणारे आजी आजोबा आयुष्यात खरंच फार स्पेशल असतात आणि मंडळी खरंच खूप नशीबवान असतात जी लोक ज्यांना अशा आजी आजोबांचं प्रेम मिळतं तर मंडळी तुम्हाला तुमच्या आजी आजोबांची कोणती आठवण अजूनही आठवते हे जरा वेळ काढून थोडासा विचार करा आणि आठवतात का बघा तुम्हाला तुमचे आजी आजोबा दे दे बाळाला गाडी रडतंय आता एकदा नैवेद्य दाखवला की आपण त्याची टेस्ट करू शकतो आणि इकडे भाऊ टेस्ट करत आहे बघा जोपर्यंत त्यातला नैवेद्य जो काय असेल म्हणजे आपण घरून तांदूळ आणलेले असतात ते आणि त्याच्यातील जो काजाचा तुकडा असेल तो रशामध्ये शिजवला जातो किंवा डायरेक्ट चुलीमध्ये घालूनसुद्धा भाजून घेतला जातो तर अशा पद्धतीने हे कोंबड्याचं मटणाचं हे सुकं बनवलेलं आहे बघा आणि थोडासा हे जिग्ग्यासाठी आणि बाळासाठी हे असं रस्सा थोडासा म्हणजे न तिकट घालता असा मी बनवलेला आहे तो गॅसवर बनवलेला आहे आणि हा आहे कोंबड्याचा झणझणी तिकट असा चुलीवरचा गावरान रस्सा तर मंडळी लाईट येत जात आहे पाऊस असल्यामुळं त्यामुळं थोडा व्हिडिओ नीट दिसत नाही आहे तर जिग्ग्या बघा इकडं मोबाईल घेऊन फिरत आहे माणूस वाढायच तर काय मग थांबा तर मंडळी घरात आल्यापासून या झाडावरचे पेरू खूप गोड आहेत ते काढण्याचं म्हणजे विसरूनच गेलं कोंबडा हा म्हणजे कोंबड्याचा रस्सा पिण्यात आणि कोंबड्याचं मटण हाणण्यात ते विसरूनच गेलं आणि आता जाताना लक्षात आलेलं आहे की या झाडाचे पेरू काढायचे आहेत तर जिग्ग्यानं आता पेरू खायला पण सुरुवात केलेली आहे तर कोणतंही केमिकल न लावलेले आणि झाडावरच चांगल्या पद्धतीनं
पिकलेले पिवळे धमक असे ताजे ताजे फ्रेश असे हे पेरू आहेत बघा. आणि हेच पे ते पेरू बघा प्रवासामध्ये तुम्ही किती रुपयाला विकत घेता हे तुम्हाला माहितीच असेल म्हणजे. हे सगळं कोथरून ठेव नको, हे मुला बाय कर, बाय बाय कर. चला तर मग मंडळी आता आम्ही सगळ्यांचा निरोप घेऊन घरी चाललेलो आहोत. तर वेळ झालेली आहे आता दुपारची, म्हणजे 3-4 वाजले असतील. तर आम्ही सकाळीच लवकर आलेलो आणि आता चाललेलो आहोत आम्ही घरी आणि पाऊस अजूनही लागत आहे. तर जाता जाता असा पेरूचा आस्वाद घेत निघालेलो आहोत आणि किती खूप खरंच खूप चव छान आहे या पेरूची. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये असा पेरू आतून फोडून बघावा लागतो कारण की किडे असण्याची शक्यता असते. कुठं जायचं? घरला पार्थू दादाकडे नाही, आपल्या घरला जायचं. आपल्या घरला जायचं आता झालं की टायमिंग. तर मंडळी हा जो व्हिडिओ आहे तो 15 दिवसापूर्वीचा कदाचित आहे, म्हणजे आमच्या रोपा लावायच्या अगोदरचा हा व्हिडिओ आहे. तर तो पाठवण्यासाठी थोडा लेट झालेला आहे. तर मंडळी नेहमीप्रमाणे समजून घ्या. तर मंडळी जे काही अशा पद्धतीनं कोंबडा देणे किंवा बकरी देणे ही गावाकडं खूप सारे अशा प्रथा आहेत. तर आमच्या गावामध्ये रोप लावण्याच्या आधीसुद्धा देव केला जातो, म्हणजे गावातील सगळी मंडळी एकत्र येऊन बकरं दिलं जातं आणि मगच रोपाला हात लावला जातो. तर प्रत्येक गावामध्ये अशा वेगवेगळ्या प्रथा आहेत, म्हणजे शेतातली कामं करण्यापूर्वीसुद्धा देवाचा कौल घेतला जातो आणि मगच सगळ्या पुढच्या क्रिया केल्या जातात. तर पूर्वीपार चालत आलेल्या त्या प्रथा आहेत. आता या पाठीमागची काय कारणं आहेत ती तुम्हाला जर माहिती असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर वाटतं हे कोंबडा देणं किंवा बकरी देणं ही जी काय प्रथा आहे याच्यामधून एकत्र येऊन निदान म्हणजे जेवणाच्या निमित्तानं तरी लोक एकत्र येतात. कदाचित लोकांनी एकत्र यावं याच्यासाठी सुद्धा हा एक प्रयत्न असेल, असे भरपूर काय काय म्हणजे त्याच्यातून हेतू असतील. तर आता पण असतील कुठे कुठे, पण पूर्वी सासरी सुनांना खूप जाच असायचा. तर या म्हणजे अशा प्रथांच्यामुळं निदान त्या निमित्तानं तरी माहेरी मुली जायच्या, किंवा मुलीच्या सासरचे आणि माहेरचे जरी नातेसंबंध चांगले नसतील तरी अशा प्रथांच्यामुळे ते चांगल्या पद्धतीनं टिकून राहायचे. तर हे मंडळी माझं लॉजिक आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी दरवेळा तुम्हाला सांगत असते की कमेंट करा कमेंट करा, पण खूपच कमी लोक कमेंट करतात. तर मंडळी याच्या आधी पण मी म्हणजे या सासूबाईंच्या माहेरचा आणि भाऊच्या मामांच्या गावचा बारशाचा व्हिडिओ बनवलेला होता, तो तुम्हाला खूप आवडला. तर अजून तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मंडळी. आणि खात रहा, मस्त रहा आणि बिनधास्त रहा.